दिल्लीतील भीषण आगीच्या घटनेनंतर मुंबईतही तशा प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच शहरातील बहुतांश वॉटर हायड्रंट बंद अवस्थेत असल्यानं हा धोका अधिकच वाढलाय. अग्निशमन दलाच्या आकडेवारीनुसार 9290 वॉटर हायड्रंट बंद आहेत, त्यामुळे मुंबईकर सुरक्षित आहेत का हा प्रश्न उपस्थित झालाय. आग विझवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वॉटर हायड्रंटची व्यवस्था इंग्रज सरकारच्या काळापासून करण्यात आली होती. आज या व्यवस्थेची दुरावस्था झाली असून अनेक वॉटर हायड्रंट अडगळीत गेले आहेत. दिल्लीतील झांशी मार्गावरती झालेल्या अग्निकांडामध्ये 43 जणांचा बळी गेल्यानं संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पुन्हा एकदा आग सुरक्षेवरती चर्चा सुरू झाली आहे. मात्र मुंबईत असे अनेक दाटीवाटीचे जुने व्यावसायिक परिसर असल्यानं अशा परिसरामध्ये आग विझवण्यासाठी अग्निशमन यंत्रणा पोहोचू शकत नाही. मुंबईमध्ये आगीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. जेव्हा आग लागते तेव्हा फायर ब्रिगेडला फायर एजंटची फार मोठी आवश्यकता असते, पण दुर्दैवाने मुंबईमध्ये 90% हे फायर एजंट हे बंद स्थितीमध्ये आहेत. खरं पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेने च्या जलखात्याने या फायर एजंटची दुरुस्ती करणे आणि ज्या ठिकाणी हे फायर एजंट रस्त्याच्या कामामुळे दबलेले आहेत किंवा जमिनीखाली गेलेले आहेत त्याला परत वरती आणून त्याला व्यवस्थित करण्याची जबाबदारी ही मुंबई महापालिकेची आहे. पण दुर्दैवाने मुंबई महापालिकेचं जलखातं याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे जेव्हासुद्धा आगी लागतात तेव्हा ताबडतोबची पाण्याची जी आपूर्ती या ज्या फायर ब्रिगेडमुळे होण्याची फार मोठी एक गरज असते किंवा त्याचा फायदा त्या फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना होतो तो नसल्यामुळे फार स्थिती बिकट बनलेली आहे. पण मुंबई महापालिकेने याकडे लक्ष देत सर्व फायर ब्रिगेड हे व्यवस्थित करणे आणि त्यांना 100% सुरू करणे ही फार मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेंढणेकर यांनी नवीन वर्षामध्ये सुरक्षित मुंबईचा संकल्प केला आहे. मात्र जिथे आगीपासून सुरक्षित नसलेली मुंबई सुरक्षित कशी राहणार असाही प्रश्न आहे. मुंबई अग्निशमन दलाकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे. अग्निशमन दलातील कर्मचारी आणि अधिकारी हे प्रशिक्षित आहेत. त्यांच्या जोडीला वॉटर हायड्रंटच नसल्यानं ते तरी मुंबईची कशी सुरक्षा करणार हा खरा प्रश्न आहे. प्रशांत गुडसे, AM न्यूज, मुंबई.